आगामी 24 अक्टूबर को विजयादशमी के मौके पर अगिनत जन समुदाय देशाभूमि परिसर में शिरकत करेगा, जिसके उपलक्ष्य में प्रशासन द्वारा विशेष इंतजाम किए गए हैं, जिसके विषय में जानकारी दी पुलिस आयुक्त अमितेश कुमार ने। दरअसल विजयादशमी के मौके पर बड़ी संख्या में लोग ड्रैगन पैलेस और दीक्षाभूमि क्षेत्र पर शिरकत करते हैं, जिसके चलते नागपुर पुलिस द्वारा इस साल कड़े इंतजाम किए गए हैं, जहां लगभग 1500 पुलिस कर्मी दीक्षाभूमि क्षेत्र में तो लगभग 400 पुलिस कर्मी ड्रैगन पैलेस संभाग में तैनात किए जाएंगे, ताकि सुरक्षा के मद्देनजर पूरा कार्यक्रम सुचारू रूप से सम्पन्न हो। साथ ही साथ इस वक्त पुलिस आयुक्त अमितेश कुमार इन्होंने जानकारी दी कि पंचशील पुलिया क्षतिग्रस्त होने के कारण इस वर्ष जनता को थोड़ी तकलीफों का सामना करना पड़ेगा, लेकिन जनता की सुरक्षा के संबंध में पुलिस प्रशासन पूरी तरह सुसज्ज है। धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्ताने काल विस्तृत बैठक इथे दीक्षाभूमी संदर्भात आयोजकांसोबत आणि पुलिस अधिकाऱ्यांसोबत आणि इतर विभागाचे अधिकाऱ्यांसोबत इथे झाली होती। याचे नंतर काल आम्ही ड्रॅगन पॅलेसला भेट देऊन तिथे श्रीमती सुलेखा कुंभारे आणि त्यांचे आयोजक सोबत पुलिस दलांची आमची मीटिंग झाली। त्यामध्ये तिथे स्थानिक जे नगर परिषदचे लोक आणि रेव्हेन्यू डिपार्टमेंटचे अधिकारी उपस्थित होते आणि आज आमची व्हिजिट दीक्षाभूमी परिसरात झाली। तिथे जे मुख्य त्याचे संयोजक श्री फुलझले आणि इतर त्यांचे लोक उपस्थित होते। पूर्ण बारकाईने ते पूर्ण बंदोबस्ताची नियोजन करण्यात आलेली आहे। यावेळी नक्कीच जनसमुदाय जास्ती राहण्याची एक अपेक्षा आहे आणि काही रस्त्या त्या भागात पंचशील दीनबाई कन्या शालाजवळ जे पूल कोसळलेले आहे त्याच्यामुळे थोडी भाविकांना जे गैरसोय होण्याची शक्यता आहे त्याबद्दल उपाययोजना पूर्णपणे ठरवण्यात आलेली आहे। बंदोबस्तचे नियोजन करण्यात आलेली आहे। एकंदरीत त्या दीक्षाभूमीचे परिसरात अंदाजन 1500 पुलिस अधिकारी आणि 2 कंपनी SRPF तिथे डिप्लॉय राहणार आहे। त्याचे व्यतिरिक्त अंदाजन 400 अधिकारी कर्मचारी ड्रॅगन पॅलेस येथे बंदोबस्ताला राहणार आहे। पूर्ण नियोजन यासाठी करण्यात आलेली आहे। आम्ही बारकाईने या गोष्टीवर सर्व तिथे जे बंदोबस्त आहे त्यावर लक्ष ठेवून आहोत। कॅमेरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ मनीष टेमरे की रिपोर्ट।